राजा शिवानंद सरपाळे मी या नाटकात सुरुवात पासून नमस्कार, माझे नाव शैलजा शिवानंद सरपाळे. मी आज या नाटकात बाईचे पात्र घेतलेले आहे. या नाटकातून आम्ही प्लास्टिकचे साइड इफेक्ट सादर करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शैलजा माधव वारले. मी या नाटकात पहिली पात्र घेतले आहे. नमस्कार, माझं नाव साक्षी लक्ष्मण मलकुवार. मी या नाटकात दुसरी पात्र घेतले आहे. नमस्कार, माझं नाव लावण्या राजेंद्र कोल्हे. मी या नाटकात तिसरं पात्र घेतले आहे. नमस्कार, माझं नाव अंजली पिराजी राजकीय आहे. मी या नाटकात इतर पात्र घेतलेलं आहे. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत. ते जाताना पाहतात की एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्वजण तिच्या जवळ जातात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. मला बाजाराला जायचे नाही, मला बाजाराला जायचे नाही. काग बाई नबाबाई का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशी की नाही? अग, बाजाराला जायचं. कशाची खरेदी करायची? कशाची? अग मंडळी, दाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागते आपल्या संसाराने? मग ते समजून येतीलच, अवघड काय. अरे आणू कशा ठेवू कशा? आता तर समजा वस्तू कॅनडा मध्ये देतात की तोच तर मोठा घोटाळा आहे. वस्तू वतून डब्यात भरावी, अन्न कॅरी बॅग फेकून द्यावी, म्हणजे झालं. त्या समजा कॅरी बॅग गटरीत अडकतात, समजाला तुडुंब भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग ध्यान देत का नाही? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचे नाही. काग बाई. माझी आरणी, माझी दुधाची म्हैस. आता तिने काय झालं? अव, माझी आरणी मला सोडून गेली. कुठ? जंगलात की अरण्यात? नाही ओ, ती मरून गेली. कशा पायी मेली तुझी आरणी? तिच्यासाठी ते रडगाणी का नाही केलं तू औषध पाणी? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं सारा गत सगळल्या. त्या समजा तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण दडवलं. त्या लेकराचं दुधावाचू काढलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढतय मरण. म्हणून म्हणते काय म्हणते? मले बाजाराला जायचे नाही. अव, सरकारने काढलाय आदेश. त्याची प्रकार वाचू हे त्यातलं विशेष. संजीवांना वाचूया. पेपरातील बातमी वाचली का नाही? आता काय तुम्ही आमचा भाकर नाही? सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही पेपर आले तरी काय. त्या समिंदर किनाऱ्यावर काय झालं? त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 पासव. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव. अरे रे रे, काय नाही झालं? प्लास्टिकच्या वेगातून जगसुदीप नाही वाचलं. ध्यान देऊ नाही का? एवढंच नाही, आणखी आखरीत घडलंय काय? प्लास्टिक वापरू नका. सरकारनं काढलाय कायदा. सचिवांना वाचायचा केलाय वायदा. आपण पोरं बाळ खाणार काय? आपली काही माय उसळत आहे. खरंच की काय? मग ध्यान देत का नाही? कशी काय? जमीन नाही लागली.
ची गाडी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीभर कणस? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचे नाही, मले बाजाराला जायचे नाही। यापेक्षा म्या सांगतो तसं कर, समजा लोकांना उपदेश कर। तू गो काय वापरो पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिक पिशवी काय नको, काळजी घेऊ वसुधराची। आता तरी बाजाराला जाशील का नाय? भय भय भय, पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही। मले बाजाराला जायची आई, मले बाजाराला जायची बाई। चला 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 बाजाराला, चला कापडाची थैली घेऊन बाजाराला चला। कागद कापडाच वापरा, नको प्लास्टिकचा कचरा। होत नाही त्याचा निचरा आतरतेने सांगते वसुंधरा। कागद कापडाच वापरा, कागद कापडाच वापरा। माणसाने स्वतःच्या सुखसोयींसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या। त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा त्रास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत। हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। या सर्वांचे चित्रण अतिशय